सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस। राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीच्या वतीनं शेखर निकम उमेदवार म्हणून जवळजवळ निश्चित झालेत। 1 ऑक्टोबर रोजी ते आपला उमेदवारी अर्ज चिपळूण प्रांत कार्यालयात सादर करणार आहेत। शेखर निकम यांना भरघोस मतांनी विजयी करण्यासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते प्रामाणिकपणे काम करतील असं आश्वासन तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांनी दिलंय। काँग्रेस आणि राष्ट्रवादी ही काय तसं बघितलं तर पूर्वीपासून आपण एकच उतरत आहोत। अजून असं काय हा याचा आणि हा याचा असं काय फारसं राहिला नव्हतं आणि तशा पद्धतीचं वातावरणही आपल्यामध्ये कधी नव्हतं। एखाद्याची कौटुंबिक कुठची अडचण असो काय असो आपण एकमेकाशी जीवाभावाने आजपर्यंत राहिलेलं। पण पक्षीय शेवटी एक हे असतं, ध्येय असतं, धोरण असतं, त्याचबरोबर पक्षीय काही विचार असतात, त्याप्रमाणे आपले पक्षाची भिन्नता ही निश्चितपणे आहे। पण ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये येणाऱ्या विधानसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस हा पक्ष अजून आहे, त्या आघाडीच्या माध्यमातून ह्या येत्या निवडणुकीला 1 तारखेला फॉर्म भरण्याचं निश्चित केलं झालेलं आहे। कारण शेवटी दिवस कमी आहेत, 2 दिवस सुट्याचे आहेत, परत 2 ऑक्टोबर सुट्याचं आहे। आपण ही सगळ्या बैठका करून 2 ऑक्टोबर ठरवत होतो, पण 2 ऑक्टोबरला शासकीय सुट्टी असल्यामुळे फॉर्म भरता येत नव्हतं। त्यामुळे 1 ऑक्टोबर ही तारीख आपल्याला सगळ्याच्या ह्यानी सोयीची असल्यामुळे ती ठरवलेली होती। त्यामुळे प्रशांतभाईंशी मी 2-3 फोनवर विचारलं की आपल्या लोकांशी बसलं पाहिजे, त्यांनी सांगितलं। जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ॲडव्होकेट विजयरावांशी पण मी सातत्याने फोन करतो की आपण जर बसलो तर त्यातल्या काय आपल्या शंका असतील, काय आमच्या समाजबद्दलसुद्धा समज गैरसमज असू शकतात, तर त्या सगळ्याचं आपण निराकरण करून एक चांगल्या पद्धतीने एकजुटीने संघटितपणे कशा सूचना आहेत तुमच्या काय आहेत त्याच्यावर आपण साधक चर्चा करू। पण त्यानिमित्ताने आज ही बैठक माझ्या विनंतीला मान देऊन प्रशांत यांनी यादव यांनी लावलेली आहे आणि त्यासाठी आपण सर्वजण मोठ्या संख्येने प्रमुख कार्यकर्ते उपस्थित राहिला, त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देईन। की इथे नसल्या कारणाने मला त्या बैठकीला उपस्थित राहता आलं नाही, पण त्या बैठकीनंतर काही कार्यकर्त्यांचे ज्येष्ठ मला फोन आले दुसऱ्या दिवशी पेपरला वाचल्यानंतर की बैठक आपण आपली झाली, पण अधिकृत आघाडी झाल्यानंतर आपण या संदर्भात पक्षाकडून राष्ट्रवादी काँग्रेसकडून अधिकृत आपल्याला बोलवणं आलं होतं का? तर मी त्यांना सांगितलं की अधिकृत बोलवणं सर स्वतः प्रत्येक कार्यकर्त्याच्या संपर्कात आहे आणि वरती आघाडीच्या बैठका चालू आहे, निर्णय अजून झालेला नाही, पण वेळ कमी असल्यामुळे सर असतील, विलीन शेठ असतील किंवा अन्य त्यांचे सर्व सहकारी आपापल्या परीने प्रत्येक कार्यकर्त्यांना बोलवत आहेत आणि वेळ जाऊ नये हा त्यामागचा उद्देश आहे। पण तरीसुद्धा आपल्या काही शंका कुशंका असतील तर त्या संदर्भात सरांशी मी बोलेन, मग त्या संदर्भात बोलण्या अगोदर सरांच्या कानावर गोष्ट गेल्यानंतर सरांनी स्वतःहून मला फोन केला आणि मला सांगितलं की आपण एक काँग्रेसची बैठक घेऊया, काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना आपल्या मनामध्ये काही शंका असतील तर त्या सगळ्यांच्या बाबतीत एक छोटीशी बैठक स्वतंत्र घेऊ, म्हणजे आपले कार्यकर्ते बोलतील आणि मलाही तुमच्याशी बोलता येईल। मधल्या काळात काँग्रेसची झालेली स्थिती आणि त्या ह्याच्यामधून प्रवाहापासून काँग्रेस जो दूर पडला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं वाढलेलं या ठिकाणी जे प्रस्थ आहे त्यामुळे काही प्रमाणात काही ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये थोडाफार त्या स्थानिक पातळीवरती थोडा संघर्ष आहे म्हणा किंवा त्या कार्यकर्त्यांना गृही धरलं जात नाही। आपण सर सगळ्यांना सांभाळून घेणारं आपलं नेतृत्व आहे, त्यामुळे आपल्यावरती सगळ्यांचं प्रेम आहे। आपण कधीही कुठं म्हणजे पक्षाच्या तर माणसांवर दुजाबो करत नाही, पण विरोधी माणसांवरती कधी दुजाबो आजपर्यंत केलेलं नाही। त्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की ही सगळी जी काही आज टीम आहे ती एक विचारधारा पक्की मनात ठेवून ठेवलेली कार्यकर्ते मंडळी आहे। ज्येष्ठ मंडळींची तर विचारधारा कित्येक वर्ष आहेत। कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।